तो माझा मित्र होता, तो मला जे त्याला मी नाही म्हणले म्हणून तो मला जेव्हा मारण्याची धमकी देत होता, फोन करायचा कॉलेज पाशी येऊन मला मारहाण करायचा. आणि त्याला नाही म्हणलं म्हणून नुसता पाठलाग करायचा. त्याची कंप्लेंट करून म्हणजे त्याच्या घरच्यांना सांगितली तरी त्यांनी काही रिॲक्शन नाही घेतली. म्हणून त्यांनी आज घरच्यांना सांगितलं म्हणून वार केले माझ्यावर, हाताला वगैरे लागले, डोक्यामध्ये पण टाके पडले. माझा काही दोष नसताना त्याने मला धमक्या दिल्या मारायची, मारलं कॉलेज पाशी येऊन पैठणी वार केले. मी कॉलेजला चालले होते, मला 5 मिनिटं बोल बोल म्हणत होता पण मी थांबले ना, त्यामुळे त्याने पैठणी वार केले. आणि तू लोक दिसत होती, काय केलं, काय लोक काय सांगत होती? तो पळत होता, तो पळायला लागला माझ्या मागे. मग त्याने लोकांनी त्याला पकडलं, मारहाण केली, तरी त्यांनी सुटला तेव्हा मला पैठणी वार केली. तुमची ओळख कशी? कॉलेजमध्ये आम्ही फ्रेंड्स होतो, मी त्याच्याशी बोलणं बंद केलं, त्यामुळे त्याने धमक्या वगैरे दिल्या. बरेच दिवस झाले तिला त्रास देतोय. मी तिच्या आई वडिलांना समजावून सांगितलं की तुमच्या मुलाला समजावून सांगा की तिला त्रास नको देऊ, तिला त्याच्याशी फ्रेंडशिप नाही ठेवायची आहे. तर तेव्हा त्याचे वडील म्हणाले मी बघतो त्याच्याकडं, तुम्ही काय काळजी करू नका. मी त्याने काल परत तिच्या तिला फोन करून धमकी दिली. तर मी म्हटलं तिला वारंवार फोन करायचे नाही, मी तुझ्या नावाची कंप्लेंट करीन. तर त्याला त्याचा राग आला म्हणून त्यांनी काल तिचा पाठलाग केला परवा कॉलेजमध्ये. तर मी त्याला सांगितलं परत कॉलेजमध्ये तो दिसता नाही पाहिजे. तरी पण तो आज सकाळी कसा काय माहीत नाही आला आणि रागाच्या सपाटी ती कॉलेज, मी तिला कॉलेजला अर्धवट सोडलं, मी कामाला गेली, ती कॉलेजला गेली आणि तिथून पुढून तिच्या पाठीमागून तो आला माहीत नाही आणि त्याच्यावर वार केले. मग त्याच्या मित्रावर पण त्यांनी वार केलेले आहेत. तो होता म्हणून ती आज वाचली, तो जर नसता तर आज माझी मुलगी दिसली नसती मला. असं जर व्हायला लागलं मुलींची सुरक्षितता गेली कुठं? आईने कामाला जायचं कसं, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आज कॉलेजला गेलेली मुलगी परत येऊ शकते की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही राहिली नाही आहे. अशा मनोरुग्ण मुलांना खरं तर फक्त कॉलेजमध्ये एंट्री पण नाही दिली पाहिजे आणि खरं तर त्यांना जगून पण नाही दिलं पाहिजे.